82, गळतग्यामध्ये 82 तर चिकलवाडमध्ये 40 उमेदवार रिंगणात. अर्ज मागारीनंतर चित्र स्पष्ट, सर्वत्र दुरंगी लढत. येत्या 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शनिवार दिनांक 19 रोजी अर्ज माघार घेण्यात आले. यामध्ये खडकलाट येथे 102 पैकी 22 जणांनी अर्ज मागे घेतले, गळतगा येथे 96 पैकी 14 जणांनी तर चिखलवाड येथे 60 पैकी 20 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे सर्वत्र उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून आता प्रचाराची रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे. खडकलाट ग्रामपंचायतीच्या 15 वार्डमध्ये 102 उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अर्ज माघारीवेळी तब्बल 22 उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले, त्यामुळे 35 जागांसाठी 80 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सर्वच्या सर्व 15व्या वार्डमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी लढत असून काही वार्डमध्ये मात्र अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. आता सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे. चिखलवाड ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील रामपूर, पांगीर ए व चिखलवाड या 3 गावातील मिळून असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये 17 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 60 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 20 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र या ठिकाणी देखील पाहावयास मिळत असून पांगीर ए मध्ये 2, चिखलवाड मध्ये 2 तर रामपूर मध्ये 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडून उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असून आता सर्वत्र प्रचाराला प्रारंभ झालेला आहे. गळतगा ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत 28 जागांसाठी तब्बल 96 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी फक्त 14 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले असून 28 जागांसाठी 82 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सर्वच वार्डात अपेक्षित उमेदवारांनी रिंगणात उतरले असून या ठिकाणी असणाऱ्या भाजप काँग्रेसच्या नेत्यांना अपक्ष उमेदवारांची मन परिवर्तन करण्यात यश मिळाले नसल्याने 82 उमेदवार रिंगणात आहेत. आता कोणता उमेदवार बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असून मतदारांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचे काम उमेदवारांच्याकडून सुरू झाले आहेत. त्यामुळे 8 दिवसाच्या कालावधीत जास्तीत जास्त उमेदवारांच्या पर्यंत पोहोचण्याचे कार्य उमेदवारांना करावे लागणार आहेत. वार्ड नंबर 10 मधील उमेदवार सुनीता राजू ढंग या एकच उमेदवारांनी ओबीसी बी गटातून अर्ज दाखल केले आहे. अर्ज माघारीनंतर वार्ड नंबर 10 मधील उमेदवार ओबीसी एकच असल्याकारणाने त्यांना बिनविरोध निवड झाल्याचे बोलले जात आहे, पण रात्री उशिरापर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केलेली नव्हती. सदर उमेदवारांची सर्व माहिती तहसीलदारांना पाठवून त्यानंतरच उमेदवार बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. तरी देखील खडकलाट ग्रामपंचायतीत येणाऱ्या तपकारवाडी येथून वार्ड नंबर 10 उमेदवार सुनीता राजू ढंग या बिनविरोध निवड झाल्याचे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.